आपण एक मोजपट्टी घेऊयात मी पाण्याने भरलेल्या दोन सारख्या बाटल्या आधारासाठी घेतल्या मी पाण्याच्या या बाटल्या मोजपट्टीवर आडव्या ठेवल्या तर काय होईल तर ती मोजपट्टी थोडीशी वाकेल आता आपण बाटली ठेवण्याची पद्धत बदलून ही बाटली उभी ठेवूया आता पट्टी तेवढीच वाकेल का आता एक प्रयत्न करूया यावेळी पट्टी जास्त वाकली आहे ह्याचे कारण काय असू शकेल आपण पट्टीवर ठेवलेली पाण्याची बाटली तीच आहे या ठिकाणी बाटलीचे वजन बल म्हणून आहे आपण फक्त बाटली ठेवण्याची पद्धत बदलली हे फक्त मोजपट्टीवर असलेले बाटलीचे संपर्क क्षेत्र म्हणजेच बाटली पट्टीला टेकलेल्या बाजूचे क्षेत्रफळ एकदा बाटली उभी ठेवली एकदा बाटली आडवी ठेवली कमी क्षेत्रावर तेवढेच बल दिलेले आहे आता एक लाकडी ठोकळा टेबलावर ठेवूया त्याचे वजन म्हणजेच गुरुत्वाकर्षणीय बल टेबलाला ढकलत आहे त्या ठोकळ्याचे टेबलाला टेकलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी मोजा वजन आणि क्षेत्रफळाच्या गुणोत्तराला दाब म्हणतात दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ दाब म्हणजे एक एक क्षेत्रफळावर कार्य करणारे बल जर आपण बल म्हणजे ठोकळ्याचे वजन मोजले व त्याला ठोकळ्याच्या क्षेत्रफळाने भागले तर दोन्हीचे गुणोत्तर निघते त्याला दाब म्हणतात माझ्याकडे दोन खेळे आहेत एक खेळा आणकुचीदार टोक असलेला आहे आणि दुसरा खेळा टोक तुटलेला आहे जर टोक तुटलेल्या तुटले खेळावर हातोडा मारून तो खिळा मी फळीत ठोकण्याचा प्रयत्न केला तर तो जास्त आत जात नाही हातोड्याने भिंतीत बोथट खेळा ठोकताना आपण तेवढेच बल वापरतोय परंतु बोथट खेळा काही भिंतीत जात नाही असे अनुभवाला येते त्याऐवजी मी आणकुचीदार खेळा फळीत ठोकण्यासाठी हातोड्याने तेवढीच ताकद लावली तर खेळाफळी ठोकला जातो याचाच अर्थ काही वेळा फक्त बलाची तीव्रता माहीत असून चालत नाही तर बल किती मोठ्या पृष्ठभागावर विभागले गेले आहे हे महत्त्वाचे ठरते टोकदार खेळावर वापरलेले बल हे कमीत कमी पृष्ठभागावर वापरलेले आहे तर बोथट खेळावर तेवढेच बल लावले तरीही मोठ्या पृष्ठभागावर वाटले गेले असल्याने खिळा फळीत जात नाही टोकदार खेळावर जेव्हा बल दिले तेव्हा ते एका लहानशा टोकावर केंद्रित झाले त्या उलट बोथट खिळ्यावर तेवढेच लावलेले बल मोठ्या पृष्ठभागावर वितरित झाल्यामुळे त्या बलाने खिळा फळीत जाण्याची क्रिया अतिशय वेळ लावणारी किंबहुना अशक्य अशीच आहे बल तेवढेच ठेवून क्षेत्रफळ बदलले की दाब बदलतो कारण दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ याच संज्ञेला दाब असे म्हणतात एक एकक पृष्ठभागावर लावलेले एकूण बल म्हणजे दाब होय दाब म्हणजे एका वस्तूतली दुसऱ्या वस्तूला ढकलण्याची क्षमता एखाद्या वस्तूवर असणारा प्रभाव दाखवण्यासाठी शक्ती किंवा जोर या शब्दांऐवजी दाब ही संज्ञा वापरणे अधिक योग्य आहे कारण बल तेच राहूनही क्षेत्रफळ बदलल्याने दाब बदलतो ही टाचणी तुमचा अंगठा आणि तर्जनी म्हणजेच अंगठ्याच्या शेजारील बोटात उभी धरा तिच्यावर हळूच दाब द्या कोणत्या बोटाला टोचले टोकदार भाग असलेल्या बाजूकडील बोटाला टोचले की टोकदार नसलेल्या भागाकडील बोटाला टोचले न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अंगठ्याकडील टाचणीच्या बाजूवर दिलेला जोर समान असतो आणि तर्जनीकडच्या टाचणीच्या दिशेच्या विरुद्ध असतो मग यात काय फरक आहे हा दाब आहे टाचणीच्या टोकदार भागावर दिलेला दाब हा टाचणीच्या बंद टोकाकडील भागावर असलेल्या दाबापेक्षा जास्त आहे ह्याचे कारण म्हणजे टाचणीच्या बंदिस्त टोकापेक्षा टाचणीच्या अतिशय लहान अशा टोकाने व्यापलेले क्षेत्र अतिशय लहान आहे म्हणूनच लक्षात ठेवा की दाब म्हणजे प्रत्येक एकक क्षेत्रावर दिला गेलेला जोर किंवा शक्ती आहे जर मी या बोटाने तुम्हाला दाबले तर तुम्हाला किती त्रास होईल आणि हेच जर मी तुम्हाला सुईच्या टोकाने टोचले तर काय होईल दोन्ही वेळेला मी सारखाच जोर लावला आहे पण तरीही सुई तुमच्या शरीरात लवकर घुसेल आता आपण कोणत्या संकल्पनेची चर्चा करतोय बरोबर आपण दाब या संकल्पनेची चर्चा करतो आहे दाब म्हणजे प्रत्येक एकक क्षेत्रावर दिलेला जोर किंवा शक्ती दाबाचे पास्कल हे एस आय एकक आहे ज्याचा अर्थ एक न्यूटन प्रति चौरस मीटर असा आहे एक पास्कल म्हणजे किती जर कागदाचे क्षेत्रफळ एक मीटर गुणिले एक मीटर इतके असेल आणि त्याचे वजन शंभर ग्रॅम असेल तर आपण असे म्हणू शकतो की हे या टेबलवर एक पास्कलचा दाब आहे एक मीटर गुणिले एक मीटर गुणिले शंभर ग्रॅम बरोबर एक पास्कल पास्कल शिवाय अशी अनेक परिमाणे नेहमी वापरली जातात वातावरणाचा दाब हा मिलीबार या परिमाणाने मोजला जातो टायरमधील हवेचा दाब पी एस आय पाऊंड प्रति चौरस इंच तर रक्ताचा दाब हा अजूनही मिलीमीटर प्रति चौरस मर्क्युरी असा मोजला जातो दाब हा घन द्रव आणि वायू या तीनही प्रकारच्या वस्तूंच्या बाबतीत तपासला जात असला तरी तो वायुरूप पदार्थांच्या बाबतीत अधिक महत्त्वाचा आहे ही एक वरच्या बाजूला टोक असलेली लहानशी टाचणी आहे जर मी या टाचणीच्या टोकावर हवेने भरलेला फुगा ठेवून वरून हळूच दाबले तर काय होईल आता मी बंद असलेल्या शंभर टाचण्या एका रबराने बांधून त्यावर काही फुगे ठेवून त्याच्यावर दाब देईन तर अशा वेळी काय होईल असे वाटते सगळे फुगे फुटतील का तर नाही अगदी एक लिटर पाण्याची बाटली जरी यावर ठेवली तरी ते एकदम फुटणार नाहीत फुगे का बरं फुटत नाहीत जरी आपण त्यांच्यावर एकसारखे बल लावले तरी जेव्हा एकच टाचणी होती त्यावेळी लावलेले बल खूपच जास्त होते पण जेव्हा अधिक टाचण्या एकत्रित होत्या त्यावेळी मात्र तेच बल अनेक टाचण्यांमध्ये विभाजित झाले त्यामुळे प्रत्येक टाचणीवर कमी दाब पडला कारण तो विभागला गेला त्यामुळे त्याचा हवा असलेला परिणाम झाला नाही म्हणजेच फुगा फुटला नाही सारांश दाब म्हणजे एक क्षेत्रफळावर कार्य करणारे बल पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ दाब पास्कलमध्ये मोजतात एक न्यूटन चौरस मीटर म्हणजेच एक पास्कल पारिभाषिक शब्द क्षेत्रफळ टोकदार खिळा बोथट खिळा पास्कल दाब, बल न्यूटन